नमस्कार, मी सुनीता सुनीता लवांडेज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण योग्य पद्धतीने घट्ट दही कसं लावायचं ते बघतोय। म्हशीच्या दुधाचं दही तर घट्ट लागतंच, पण गायीच्या दुधाचं दही त्या मानाने पातळच बनतो। डेअरीमध्ये गायीच्या दुधाचं दही ज्या पद्धतीने लावलं जातं ती पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे। चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया। दही लावण्यासाठी मी इथं अर्धा लिटर गायीचं दूध गरम करायला ठेवतीये। दूध आपल्याला चांगला उकळूनच घ्यायचं आहे। दही लावण्यासाठी प्रत्येक वेळी फ्रेशच दूध असायला पाहिजे असं काही नाही, आपल्या रोजच्याच उरलेल्या दुधापासून सुद्धा आपण दही लावू शकतो। तर हे पहा, दूध असं वरती आलं की गॅस कमी करून 2-3 मिनिट दूध उकळू द्यायचं, म्हणजे मग यामध्ये काही पाण्याचा अंश असेल तर तो निघून जाईल। घरी लावलेल्या म्हशीचं दुधाचं दही घट्टसर बनतं, पण गायीच्या दुधाचं दही तेवढं घट्ट बनत नाही। दही एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं, तर डेअरीवाल्याचं गायीच्या दुधाचं दही मात्र घट्टसर मलाईदार असतं। तर हे असा कोणता पदार्थ टाकतात ज्यामुळे दही एवढं घट्ट होतं? तर हाच तो पदार्थ आहे ज्यामुळे दही घट्ट आणि मलाईदार होतं। तर मी इथं 1 टेबलस्पून मिल्क पावडर घेतली आहे। आता यामध्ये थोडंसं दूध घालून मिक्स करायचं आणि त्यानंतर हे यामध्ये घालायचं। लो गॅसवर 3-4 मिनिट याला जरा उकळू द्यायचं, त्यानंतर गॅस बंद करून याला थंड व्हायला ठेवून द्यायचं। याला पूर्णही थंड करायचं नाही। तर हे पहा, आपलं दूध थंड झालं आहे। तर दूध किती थंड करायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर मिनिटभर असं बोट दुधामध्ये बुडून पाहायचं। हाताला सुस्वल इतपत दूध गरम असावं, जास्त गरम दुधाचं दही लावू नये नाहीतर दही चिकट होतं। तर मी 2 चमचे मुरवण म्हणजेच दही एका वाटीमध्ये घेते। मुरवण जास्त आंबट नसावं। आता त्यामध्ये हे थंड झालेलं दूध घालून दह्याच्या गाठी फोडून घ्यायच्या। जर तुमच्याकडे दही लावण्यासाठी विरज नसेल तर काय करायचं? विरज नसेल तर दही कसं लावायचं याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तर प्लीज तेवढं चेक करा। आता इथे मी दही सेट करण्यासाठी हे चिनी मातीचं पसरट भांडं घेतलंय। भांडं शक्यतो मातीचं किंवा चिनी मातीचं घ्या, तांबं पितळ अल्युमिनियमचं भांडं घेऊ नका। आता काय करायचं, हे जे मुरवण आहे ना ते भांड्याच्या तळाला लावून घ्यायचं। आता त्यानंतर कोमट झालेलं दूध यामध्ये घालायचं, त्यानंतर हे उरलेलं मुरवण साईडने घालायचं आणि सर्व मिक्स करून घ्यायचं। दही प्रीबायोटिक असल्यामुळं आयुर्वेद उपचारामध्ये सुद्धा रोज दही खाण्याचा सल्ला दिला जातो। शिवाय दह्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। आता हे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून हे 7-8 तास किंवा रात्रभर याला ठेवून द्यायचं। थंडीमध्ये तुम्ही जर दही लावत असाल तर 7-8 तास ठेवा, पण उन्हाळ्यामध्ये हे 4-5 तासात दही तयार होतं। रात्रभर दही सेट व्हायला ठेवल्यानंतर पाहू शकता दही किती घट्टसर तयार झालंय। भांडं किती हलवलं, अगदी वर खाली केलं तरीसुद्धा दही अजिबात हलत नाही, याचाच अर्थ दही छान घट्ट लागलं आहे। डेअरीवाले गायीच्या दुधात मिल्क पावडर मिक्स करून दही लावतात, त्यामुळेच ते एवढं घट्ट आणि मलाईदार असतं। अगदी बड्या पाडाव्यात एवढं दही घट्ट तयार झालंय आपलं। तर मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा, म्हणजे मग घरच्या घरी तुम्हालाही घट्ट मलाईदार दही बनवणं सोपं होईल। ह्या दह्यापासून आपण ताक, कढी, लस्सी, मठ्ठा वगैरे बनवू शकतो। चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड शेअर जरूर करा। माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर। तोपर्यंत स्टे हॅपी, हेल्दी अँड फिट। बाय बाय।